राधानगरी तालुक्यातील सरवडे इथे डबलबार बंदूक, एअरगन बंदूक आणि 12,000 रुपये रोख चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबतची फिर्याद शामराव श्रीपती रेपे यांनी राधानगरी पोलिसात दाखल केली असून संशयित चोरट्यांविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. राधानगरी तालुक्यातील सरवडे इथल्या शामराव रेपे यांच्या घरातील एक डबलवार बंदूक, एअरगन बंदूक आणि 12,000 रुपये रोख चोरीला गेल्याची फिर्याद रेपे यांनी पोलिसात दिली आहे. चोरट्यांना घराची कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. घरातील सुमारे 12,000 मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे. या प्रकरणी संशयित अभिजित वागवेकर याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. अद्याप आरोपी पोलिसांना सापडलेला नाही. अधिक तपास राधानगरी पोलीस करत आहेत. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.